महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि तुम्ही या नकाशामध्ये पाहत असाल की या आतमध्ये रेषांनी असे वेगवेगळे भाग केलेले आहेत. हे भाग म्हणजे काय राज्य तर मोठा आहे. हे भाग म्हणजे काय जिल्हे आहेत आणि असे एकूण किती जिल्हे आहेत 36 आणि आपण ते 36 जिल्हे पाठ करायला एक ट्रिक केली होती. कोणती? हा हे झालं सगळ्यांना पाठ 36 जिल्हे 36 36. परंतु आता नकाशामध्ये ते 36 जिल्हे कुठल्या दिशेला आहेत, कुठल्या बाजूला आहेत, कुठे आहेत हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. रेडी आहात सगळे? एकदम सोपा आहे, फार कठीण नाही. फक्त काळजीपूर्वक लक्ष दिलं तुम्ही तर तुम्हाला सर्व 36 जिल्हे कुठे आहेत, त्यांची जागा कुठे आहे नकाशामध्ये हे समजणार. ओके, स्टार्ट करायचा पक्का. या नकाशामध्ये तुम्हाला हे सुद्धा दिसत असेल की सरांनी काही जिल्हे जे आहे वेगळ्या रंगाने रंगवले आहेत, काही जिल्हे वेगळ्या रंगाने रंगवले आहेत. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या रंगाने मी जिल्हे रंगवलेले आहेत. या बाजूला सगळे हिरवे आहेत, या बाजूला सगळे चॉकलेटी आहेत, इकडे लाल आहेत, गुलाबी आहेत, केशरी आहेत आणि इकडे जांभळी आहेत. बरोबर आहे? तर हा निळा म्हणू शकता, थोडासा निळे तर दिसतो. तर आता आपल्याला हे बघायचं आहे की कुठल्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे. हे इकडले जिल्हे सारख्या रंगवण्याचं एक कारण आहे. का? 1 2 3 4 5 इथे एक छोटेसे मुंबई उपनगर, हा बरोबर, असे दोन जे आहेत इथे दोन जिल्हे आहेत. हा जो भाग आहे याला कोकण भाग म्हणतात. कोकण, कोकण ऐकलं तुम्ही? याला कोकण भाग असे म्हणतात, हा वाला भाग. ठीक आहे. आता दुसरा जो भाग आहे इकडे औरंगाबाद, औरंगाबाद दाखवतो तुम्हाला, ज्याला आपण मराठवाडा 1 2 3 4 5 6 7 हे जे सगळे जिल्हे आहेत हे या बाजूचे हे सगळे जिल्हे हा म्हणजे मराठवाडा भाग आहे. तुम्ही ऐकलं असेल ना मराठवाडा, आणि इथे औरंगाबाद सगळ्यात मोठा जिल्हा आहे म्हणून त्याचं मुख्य औरंगाबाद हे स्थान आहे, औरंगाबाद जिल्हा आहे आणि या भागाला औरंगाबाद असं नाव दिलेलं आहे. हा कोकण भाग, हा औरंगाबाद. आता नंतर आहे इकडे गुलाबी रंगामध्ये, इकडे सर राहतात म्हणजे इकडे कुठला भाग असेल, हा नागपूर भाग आहे. त्यानंतर इकडे हा जो आहे हा अमरावतीचा भाग आहे. 1 2 3 4 किती आहे? 1 2 3 4 5 जिल्हे या ठिकाणी आहेत. त्यानंतर इकडे हा जो भाग आहे पिवळसर रंगामध्ये, इकडे नाशिक डिव्हिजन आहे, नाशिकचा भाग आहे. 1 2 3 4 5 सोरा किती, 6 5 आहे. 1 2 3 4 5 जिल्हे हा नाशिकचा भाग आहे. आणि जिकडे हिरवळ आहे, हिरवळ हिरवळ झाडे झाडे, तो भाग कोणता आहे? आपला पुणे आहे. हा 1 2 3 4 5 हा जो भाग आहे तो पुणे डिव्हिजन म्हणून, पुणे भाग म्हणून, पुणे विभाग म्हणून ओळखला जातो. समजलं का? आपला जो प्रशासकीय कारभार आहे तो योग्य रीतीने चालावा, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना चांगल्या प्रकारे राबवता याव्यात म्हणून या महाराष्ट्राचे असे काही विभाग पाडलेले आहेत. काय पाडलेले आहेत? विभाग. सुरुवात करूया आपण या भागाकडून जो जांभळ्या रंगाने रंगवलेला आहे. यामध्ये जे जिल्हे आहेत हा जो भाग आहे हा कोकण भाग आहे. कोणता? कोकण. त्यानंतर वरती जो आहे पिवळ्या रंगामध्ये केशरी रंगामध्ये हा नाशिक, व्हेरी गुड, नाशिक भाग आहे. त्यानंतर हा जो आहे चॉकलेटी रंगामध्ये, व्हेरी गुड. त्यानंतर हा जो आहे तो अमरावती भाग आहे आणि इकडे पण आणि हा आहे पुणे भाग आहे, व्हेरी गुड. आता आपण या ठिकाणी काही झेंडे बनवलेले आहेत आणि या झेंड्यामध्ये मी वेगवेगळे नावं लिहिलेली आहेत, वेगवेगळी नावं लिहिलेली आहेत. तर सर्वप्रथम हा जो कोकण भाग आहे, या कोकण भागामध्ये जे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी आणि ते काय जिल्हे जे आहेत ते आपण या ठिकाणी मांडून घेणार आहोत. हा म्हणा मला काढू तर काय, सगळ्यांना सांगतो. आता आपण विभाग पाहिलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि किती विभाग आहे? हा कोणता विभाग आहे? कोकण भागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि पुढे या बाजूला उभा राहा दिसेल तिकडनं, इकडनं दिसेल तुम्हाला किंवा या बाजूने या तिकडनं छान दिसेल, माहिती पडेल त्या बाजूला. हा जो भाग आहे विभाग आहे हा कोणता आहे रे? कोकण. आणि हा जो वरचा जिल्हा आहे पहिला तो आहे पालघर. कोणता आहे? त्याच्याच खाली जर आलो आपण थोडं तर तो आहे ठाणे. नंतर अजून मी खाली येतो, खाली म्हणण्यापेक्षा मी या इकडे बघा छोटेसे दोन बेटं दिसून राहिले, बेटं म्हणजे समुद्रामध्ये असलेले शहर दिसते का? तर एक आहे मुंबई शहर, एक आहे मुंबई. हा जो छोटू आहे छोटूसा दिसतो का? हा आहे मुंबई
शहर आणि हा इकडे मुंबई उपनगर हे सापडले. नंतर खाली आलो मी इकडे, हा जो भाग आहे ठाण्याच्या खाली तो आहे रायगड. कोणता? तुम्हाला माहित असेल की रायगडला रायगड किल्ला आहे, माहित आहे का सगळ्यांना? माहिती आहे, कोणी गेले का? हा व्हेरी गुड, जाऊन बघा. तर या रायगडला आपण इथे लावूया कारण इथे हा रायगड किल्ला आहे. नंतर खाली थोडस हापूस आंबे प्रसिद्ध आहे तिथले, म्हणजे रत्नागिरी. आणि नंतर खाली आहे सिंधू. हा सगळं कोकणचा पट्टा आहे, भरपूर पाऊस असतो या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी हे कोकण भागामधले सगळे जिल्हे लिहिलेले लावलेले आहे. आता पुढचे पुढचा भाग जो आहे हा हिरवा हिरवा दिसून राहिला इथे बघा. 1 2 3 4 5 किती जिल्हे आहेत? हा कोणता भाग आहे? विभाग आहे पुणे विभाग. याच्यामध्ये आहे बघा, मी नाव सांगतो ते जिल्हे काढा. पुणे, कागदाला हात लावू नका म्हणजे घाण होणार नाही. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर. सापडले का? हा दे, किती सापडले? 3 झाले. पुणे कुठे गेला? पुणे सापडला. दे गलू. हा कोल्हापूर, कोल्हापूर आहे. पुणे, सातारा, सातारा राहिलाय. सातारा पकडून घ्या पटकन. हा साताऱ्याचे कंदी पेढे ऐकले का तुम्ही? तर सगळ्यात आधी आपला जो आवडता जिल्हा आहे कोणता? पुणे. पुणे तिथे काय? पुणे म्हणून एक मन आहे, म्हणजे पुण्यामध्ये सगळंच काही मिळते. पुण्याला विद्येचे माहेर जायचे म्हणतात कारण या पुणे शहरामध्ये शिक्षण हे चांगल्या प्रतीचं मिळते अशी प्रसिद्धी आहे. त्यामुळे पुण्याला आता आपण सगळ्यात आधी त्या ठिकाणी लावणार. हा हो, लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांना हा भाग कळला का? समजला? आता आपण लावू पुणे. हा जो दिसतो का पहिला, हा आहे पुणे. याला पश्चिम महाराष्ट्र सुद्धा म्हणतात या भागाला. हा पुणे झाला. नंतर पुण्याच्या खाली थोडासा आल्यावर मला मिळतो सातारा. कोण? सातारा. लक्ष द्या डोक्यामध्ये, एकदम स्कॅन करून घ्या. त्यानंतर साताऱ्याच्या खाली आहे चांगली. काय? चांगली. चांगली नाही, हा आहे चांगली आहे. कोणता आहे? आणि नंतर आहे खाली इकडं, हा नाही कोल्हापूर. कोल्हापूर, कोल्हापूरला माझा मित्र राहतो. आणि इकडे आहे हा कोल्हापूरला पण माझा मित्र राहतो. तर अशा प्रकारे आपण हा जो भाग आहे, जो पुणे विभाग होता, त्याचे सगळे जिल्हे या ठिकाणी लावलेले आहेत. आता आपण हा जो आहे नाशिक विभाग, त्याच्यामध्ये किती आहे बघूया. 1 2 3 4 5 कोणकोणते ते मी सांगतो. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. समजत आहे का सगळ्यांना? हा धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर कोणकोणते सापडले? हा व्हेरी गुड, 3 सापडले. नाशिक मध्ये. हा जळगाव, जळगाव द्या पटकन द्या. हा अरे वा, अक्षराने सापडला. अक्षराला काय वाजा? अक्षरा हा सगळ्यात वरचा टोकावर दिसतो का? हा आहे नंदुर बार. त्यानंतर त्याच्या शेजारी जो आहे थोडस खाली आलेला तो आहे धुळे. काय आहे? इकडे माझे मित्र राहतात बरं का, धुळेला. धुळे जळगाव इकडे भरपूर मित्र आहेत, मला काय सांगू तुला. त्यानंतर आहे जळगाव. काय आहे? जळगाव. हा इकडे हा जो आहे मोठा, हा नाशिक आहे. काय आहे? नाशिक आहे. आपल्याला इथे लावू नाशिक. आहे बाबा सांगतो बोलणार नाशिक. आणि मग आहे अहमदनगर, त्याच्या खाली हा जो. आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे अहमदनगर हा जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा आहे. पण दिसतो की नाही मोठा? तो सगळ्यात मोठा आहे. त्याचं त्याला जी जमीन प्राप्त झालेली आहे अहमदनगरला सगळ्यात जास्त आहे जमिनी भूभाग. नंतर आपण हा कुठला आहे रे विभाग? औरंगाबादमध्ये किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 एकाच रंगाचे केले आहेत मी सगळे. नंतर आहे जालना, याच रंगाचे आहेत बघा. देणं जालना बाळा. अरे वा, टाळ्या वाजव कोणासाठी. त्यानंतर आहे बीड. बीड द्या. हा लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी कोणाकडे आहे? हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद. व्हेरी गुड. नांदेड. नांदेड. आता या रंगाचे संपले. लातूर वगैरे दिलंय ना, चला एक एक लावूया आपण. सगळ्यात हा जो आहे, हा हा दिसतो का? हा आहे औरंगाबाद. काय आहे? औरंगाबाद. आता त्याला संभाजीनगर म्हणून नाव देण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली औरंगाबादच्या खाली हा दिसतो का? हा आहे जालना. काय? जालना. इथे पण माझे काही मित्र आहेत. एक मित्र तर पॉलिटिशियन आहे, खूप मोठा मंठा. इथे मंठा म्हणून गाव आहे तिथले मोठा तर पॉलिटिशियन आहे. उद्धव नाव आहे त्यांचं. काय नाव आहे? जालना. झाल्यानंतर खाली घेऊया आपण परभणी. कुठे गेला? परभणी. परभणी कुठे गेला? जालन्यानंतर इकडे आहे परभणी. लावलंय परभणीच्या शेजारी इकडे बीडी आहे, म्हणजे बीड आहे. बीड लावलंय. त्यानंतर बीडचा हा दिसतो का हा भाग? इकडे बीडच्या खाली इकडे हा लातूर आहे. काय आहे? लातूर. लातूरच्या शेजारी उठ उस्मानाबाद. काय इकडे पसरलेला आहे? नंतर इकडे लातूर झाला,
लातूरच्या त्या बाजूला तिकडे नांदेड आहे, कुठे गेला नांदू, हां नांदेड आहे, काय आहे नांदेड, आणि इकडे नांदेड आणि परभणीच्या शेजारी हा आहे हिंगोली, काय आहे समजलं का? आता लाल रंगामध्ये कोणता भाग येतो? अमरावती आहे. तर हा जो पहिला थांब ना मी सांगतो ना, हा जो भाग आहे वरचा हा आहे अमरावती, लावायचं आहे अमरावती आहे ना, हा बघ ना काय लपून ठेवलं तिने, हा आहे अमरावती. त्यानंतर हे थांबना, त्यानंतर इकडे अमरावतीचा हा जो भाग आहे अकोला, अमरावतीला पण माझा मित्र आहे आणि इकडे अकोल्याला पण आहे माझा मित्र, पण काय कामाच्या ना भेटत नाहीत ते. इकडे काही हा जो आहे बुलढाणा, कोणता आहे बुलढाणा, त्याला लावूया आपण बुलढाणा. नंतर हा अकोल्याचा खालचा जो भाग आहे हा वाशिम आहे, वाशिम आहे का वाशिम, वाशिम लपून का ठेवायचा, वाशिम लावूया, लावलंय वाशिम. त्यानंतर वाशिमच्या इकडे यवतमाळ आहे, हा इथे पण माझा एक मित्र आहे, खूप हुशार आहे, नाही येत नाही आला आता जवळ असून पण येत नाही. आता आपण शेवटचा जो विभाग आहे, महत्वाचा विभाग आहे, कोणता विभाग आहे तो? अरे जवळ नागपूर विभाग आहे. नागपूरात कुठे गेला दिसून नागपूर कुठे आहे तिथं लपून ठेवलंय ना. तर आता आपण या सगळ्यात आधी हा लावूया, हा आहे वर्धा जिल्हा, कोणता आहे काय बघा, या वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम आश्रम आहे, कोणता सेवाग्राम, सेवाग्राम आश्रम आहे तिथे, गांधीजीचा आश्रम आहे, गांधीजीने तिथे भरपूर दिवस ते राहिलेले आहेत तिथे. त्यानंतर वर्धा झाल्यानंतर इकडे खाली हा जो आहे चंद्रपूर आहे, चंद्रपूरमध्ये कोळशाच्या खूप खाणी आहेत, कोळशाच्या, आणि म्हणून तिथे वीज निर्मिती जास्त होते, औष्णिक म्हणजे कोळशापासून अत्यंत भरपूर प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये तिथं वीज निर्मिती होते, समजलं का? त्यानंतर हा जो आहे इकडं शेवटी शेवटी गडचिरोली आहे, काय इकडं भरपूर जंगल आहे, भरपूर जंगल आहे तिकडं झाडं झाडं. नंतर वरती तिच्या गडचिरोलीच्या गोंदिया आहे, काय गोंदिया आहे तिकडे पण झाडं आहेत. त्यानंतर तो आहे एक शेवटी भंडारा जिल्हा, कोणता एक म्हण आहे तिकडे भंडारा जिल्हा आणि भातावर भिडला, म्हणजे भात माहिती तुम्हाला, तिकडे भंडारा जिल्ह्यात भात भरपूर प्रमाणात पिकतात, पिकतो म्हणजे तांदूळ, आणि म्हणून जास्त ते काय खातात भात. आणि नंतर आहे आपली, तुम्हाला माहिती आहे मला नागपूर शहर खूप आवडते माहिती आहे सगळ्यांना, कारण मी माझं गाव आहे. तर शेवटी आहे नागपूर, आणि नागपूर जे आहे हे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे, जसं मुंबई राजधानी आहे तसंच हे नागपूर जे आहे हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूरमध्ये तंत्र प्रसिद्ध आहे, भरपूर गोष्टी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे या ज्या ठिकाणी आपण सगळे जिल्हे मांडलेले, तर बचालो बजाव ताली.